हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीसी टीक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आयोगाला आलेले प्रश्नांचा समावेश, त्याची सिरीज आपण सुरू केली होती, त्यातला पुढचा भाग आपण आज पाहणार आहोत. दुसरं म्हणजे, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. ओके, आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, इसवी सन 1800 हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विलियम विद्यालयाची स्थापना कुणी केली. ओके, 1800 म्हणते आणि काय म्हणते, कलकत्त्याला आणि कशाची, फोर्ट विलियम महाविद्यालयाची स्थापना कुणी केली. आणि राज्यसभा मुख्य 2012 हा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर सिंपल आहे, लॉर्ड वेल्सली. कारण 1799 ते 1806 दरम्यान लॉर्ड वेल्सलीच हा होता, त्याच्यामुळं कलकत्ता येथे फोर्ट विलियम महाविद्यालयाची स्थापना म्हटलं की लॉर्ड वेल्सली, हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. कारण लॉर्ड वेल्सलीचं सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीसाठी ओळखला जातो, ते म्हणजे तैनाती फौज. ओके, तैनाती फौजेसाठी तो जास्त करून प्रसिद्ध आहे. ओके, आणि तैनाती फौजेचा ही संकल्पना कोणाची होती, तैनाती फौज ही जी संकल्पना आहे तर ती कोणाची होती असं जर विचारलं तर त्याचं उत्तर येतं डुप्ले. डुप्ले, तैनाती फौजेची संकल्पना डुप्लेची होती, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन हे वेल्सलीने व्यवस्थितरित्या केलं हे लक्षात असू द्या. ओके, हा राज्यसभा मुख्य 2012 विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे दोनदा एमपीसीने विचारला आहे तो म्हणजे, बॉम्बे हाय या ठिकाणी पहिली तेल विहीर केव्हा खोदली गेली, पहिली तेल विहीर केव्हा खोदली गेली. हा प्रश्न राज्यसेवा मुख्य 2012 पण विचारला आहे आणि जी एक्साईजची, म्हणजे एक्साईजची जी प्रिलिम झाली होती 2017 एक्साईज प्रिलिम्स 2017 यामध्ये पण तो विचारला गेला होता. तर याची तारीख लक्षात ठेवा, बॉम्बे येथे पहिली तेल विहीर कधी खोदली गेली असं जर म्हटलं, 3 फेब्रुवारी 1974. काय तारीख आहे, 3 फेब्रुवारी 1974. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मनसेवा मुख्य 2015 विचारला होता, भारतीय राष्ट्रीय सभेबाबत प्रजेसाठी राजा असतो, राजासाठी प्रजा नसते असे विधान कोणी केले. ठीक आहे, सिंपलचं उत्तर आहे, त्याचं उत्तर येतं दादाभाई नवरोजी. काय उत्तर आहे, दादाभाई नवरोजी. पुढचा प्रश्न आहे, आता प्रश्न, या प्रश्नामध्ये बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं. हा प्रश्न विचारला होता कृषी सेवा पूर्व 2017. प्रश्न काय होता, भारतीय लोकांना मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण देण्यास संबंधित 19 मार्च 1910 रोजी केंद्रीय कायदेमंडळाकडे कोणी प्रस्ताव मांडला. आपण प्रश्न वाचताना काय करतो, फक्त मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण म्हणतो, एवढं म्हटलं की लगेच बऱ्याच जण उत्तर हे देतात, महात्मा फुले. पण ते उत्तर आहे का, नाही, ते उत्तर चुकीचं आहे. कारण 1910 म्हणतोय आपण, 19 मार्च 1910, कारण महात्मा फुलेंचा मृत्यूच 1891, त्यामुळे त्यांचं तर ते ऑप्शनच डायरेक्ट एलिमिनेशन होतो. आता अशा वेळी कोणी केलं होतं, तर ते व्यक्ती येते गोपाळकृष्ण गोखले. ओके, गोपाळकृष्ण गोखले यांनी भारतीय लोकांना मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण द्यावं याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय कायदेमंडळाकडे दिलेला होता. ओके, गोपाळकृष्ण गोखले म्हटलं की आपल्याला दोन गोष्टी लक्षात येणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे 1905 जे काँग्रेसचं बनारस अधिवेशन झालं, कोणतं अधिवेशन होतं, बनारस अधिवेशन, आणि या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. दुसरं म्हणजे 1905 जो भारत सेवक समाज स्थापन झाला, कोणता समाज, भारत सेवक समाज, तर या भारत सेवक समाज स्थापन करण्यामध्ये यांचा महत्त्वाचा वाटा आहे, किंवा यांनी स्थापन केलेला महत्त्वाचा समाज होता. या समाजाचा हेतू काय होता, तर देशसेवेसाठी चांगले तरुण घडावेत ही एक त्यांची महत्त्वाची भावना होती. ओके, तर त्यामुळं गोपाळकृष्ण गोखले म्हटलं की हे प्रश्न लक्षात ठेवा. कन्फ्यूज केलं होतं आयोगानं, कृषी सेवा पूर्व 2017 हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे लखनऊ करारावर. ओके ठीक आहे, पुढचा पाहूया. हां, याच्यामध्ये वनसेवा मुख्य 2018 तुम्हाला दिलेला प्रश्न होता तो म्हणजे, महाराष्ट्रामध्ये जलसिंचनासाठी खालीलपैकी कोणता स्रोत मुख्य आहे, म्हणजे दिलेल्या खालील दिलेल्या स्रोतामधून कोणत्या स्रोतामधून सर्वाधिक जास्त जलसिंचन होतं. जर नीट बघितलं तर तुमचं उत्तर लगेच येणार आहे विहिरी. ओके, कारण जवळजवळ 55% जे जलसिंचन आहे महाराष्ट्रातलं विहिरींच्या माध्यमातून होतं. समजा मी असा प्रश्न विचारला, महाराष्ट्रातला कोणता जिल्हा आहे की जो विहिरींच्या संख्येमध्ये अग्रेसर आहे, म्हणजे ज्या विहिरी आहेत या विहिरींच्या संख्येमध्ये अग्रेसर आहे असं जर विचारलं, त्याचं उत्तर येतं अहमदनगर. कोणता जिल्हा येतो, अहमदनगर विहिरींच्या संख्येमध्ये अग्रेसर असणारा जिल्हा. ओके, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही म्हणते. ठीक आहे,
आता परीक्षेला काय होते, याचं उत्तर आहे येरळा. ह्याच्यामध्ये PSI मुख्यालय असं विचारलंय. बऱ्याच पेपरला काय विचारलं जातं, येरळा ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे, असं पण विचारले बऱ्याच वेळा. येरळा म्हटलं तर ती कृष्णा नदीची उपनदी आहे बरोबर, परंतु ती उजव्या किना तीरावरची नाही आहे, तर ती कोणत्या तीरावरची येते, डाव्या तीरावरची येते, डाव्या तीरावरची एकमेव आणि महत्त्वाची नदी. ठीक आहे, याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेलं आहे, त्यामुळे हे लक्षात राहू द्या. कारण जो ASO मेन्सचा पेपर आहे, ASO म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर मुख्य पेपर, जो 2018 साली झाला होता, या परीक्षेमध्ये काय विचारलं, येरळा ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी, तेव्हा तुम्हाला लगेच समजायला पाहिजे येरळा म्हणजे कृष्णा नदीची उपनदी. ठीक आहे, आणि डाव्या तीरावरची महत्त्वाची उपनदी म्हणून ओळखलं जातं. उजव्या तीरावरची आहे का, डेफिनेटली नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 नाही विचारलं होतं म्हणून. ठीक आहे, पुढं बघितलं, पुढं दिलंय तुम्हाला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 10, हे महत्त्वाचं आहे. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी व जास्तीत जास्त किती असते, आता हा राज्यसेवा मुख्याला विचारलंय. आता ग्रामपंचायतीची सदस्य संख्या जर बघितलं, कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त किती असते, 17 असते, हे आपल्याला माहीत आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो मुंबई ग्रामपंचायत अधिनियम आहे 1958, या शब्दामध्ये थोडासा चेंज झालाय. म्हणजे जो मुंबई शब्द होता त्याच्याऐवजी आता महाराष्ट्र शब्द केलाय, आणि ही जी अमेंडमेंट आहे जी नवीन झाली की शब्दामध्ये चेंज केला, म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम असं त्याला आता ओळखलं जातं. हे कधी केलेलं आहे, तर केलंय 2012 साली. कधी केलंय, 2012 साली. त्यामुळे हे तुम्हाला माहीत असू द्या. दुसरं म्हणजे कोणत्या कलमानुसार ही सदस्य संख्या आहे त्या अधिनियमाच्या, तर कलम 10, हेही लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यामुळे हे राज्यसेवा मुख्य 2019 हा प्रश्न विचारलेला होता. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पहा, सध्या महाराष्ट्र विधानसभेसाठी -- मतदारसंघ हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि -- मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. ASO मुख्य 2019 विचारला. ठीक आहे, अनुसूचित जाती म्हणजे SC कॅटेगरी म्हणतो आणि अनुसूचित जमाती म्हणजे आपण ST कॅटेगरी म्हणतो. याच्यामध्ये जर बघितलं तर अनुक्रमे 29 आणि 25, म्हणजे SC साठी 29, ST साठी 25 असं उत्तर येतं. दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्षात राहू द्या, सध्या चर्चेतला मुद्दा 104वी घटना दुरुस्ती, हेही लक्षात असू द्या. कारण हे राजकीय आरक्षणाच्या बाबतीमध्ये येतं, म्हणजे SC ST चा प्रश्न निघालाय म्हणूनच सांगतो, राजकीय आरक्षणाच्या संदर्भामध्ये येतं. म्हणजे जे विधानसभा आणि लोकसभा आहेत, विधानसभा आणि लोकसभा यांच्यामध्ये असणारं जे SC ST राजकीय आरक्षण आहे, तर त्याला आता 10 वर्षांनी मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजे जवळजवळ 2030 त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. हां, राजकीय आरक्षण कशाच्या संदर्भात येते, राजकीय आरक्षण, राजकीय आरक्षण 2030 त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यामधून वगळलं काय, वगळलेलं आहे 104व्या घटना दुरुस्तीमधून अँग्लो इंडियनचं जे राजकीय आरक्षण होतं, तर ते वगळलेलं आहे. ओके, याच्यासाठी तुम्हाला मी अगोदरही सांगितलं होतं, याच्या अगोदरच्या ज्या घटना दुरुस्ती आहेत, म्हणजे 8वी, 23वी, त्यानंतर 45, 62, 79 आणि 95, म्हणजे हे मी जे काय लिहिले या 6 घटना दुरुस्तीत, तर त्या घटनादुरुस्ती लिहिलेल्या आहेत. घटनादुरुस्ती म्हणजे कशा पद्धतीनं, तर तुम्हाला अगोदर झालेल्या घटनादुरुस्ती, म्हणजे 8वी, 23, 45, 62, 79, 95, म्हणजे 95 घटनादुरुस्तीनं 2020 जे राजकीय आरक्षण दिलं, 79 2010 दिलं होतं, 62व्या घटनादुरुस्तीनं 2000, 45व्यानं 1990, 23व्यानं 1980 आणि 8व्या घटनादुरुस्तीनं 1970. म्हणजे जेव्हा भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली, तेव्हा SC ST आणि अँग्लो इंडियनचं राजकीय आरक्षण 1960 कन्सिडर केलं होतं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या घटनादुरुस्ती करून, म्हणजे 8वी, 23, 45, 62, 79 आणि सध्या चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे 104वी घटनादुरुस्ती, अशा वेगवेगळ्या घटनादुरुस्ती करून हे जे राजकीय आरक्षण आहे ना, तर त्याचं वाढवलेलं आहे. तर हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनानं ग्रामीण भागात स्थानिक स्वशासनाचं स्वरूप का प्रारूप कसं असावं याबाबत शिफारसी करण्यासाठी कोणती समिती नियुक्त केली होती. ASO मुख्य 2014 हा प्रश्न विचारला होता. आता महाराष्ट्रामध्ये पंचायत राज ज्या समितीनं लागू केलं त्याला म्हटलं तर वसंतराव नाईक समिती. महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची सुरुवात कधी झाली याच्यावरही परीक्षेला प्रश्न आहे. 1 मे 1962 हे लक्षात घ्या. वसंतराव नाईक समितीनं दिलेल्या शिफारशीनुसारच पंचायत राजची सुरुवात झालेली आहे. पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र देशातलं कितवं राज्य ठरलं, पंचायत राज स्वीकारणारं महाराष्ट्र देशातलं कितवं राज्य ठरलं, तर ते 9वं राज्य ठरले. 9वं हे लक्षात ठेवा, 9वं राज्य. म्हणजे याचा आपण ट्रिक ह्याच्याबद्दल एक होती ती आपण ऑलरेडी पाहिली होती, रात को
पंपलान आहे. कसं लक्षात ठेवायचे, राज्य रात्को पंपलान आहे अशा पद्धतीनं. आर म्हणजे राजस्थान, ए म्हणजे आंध्र प्रदेश, ए म्हणजे आसाम, टी म्हणजे तमिळनाडू, कोम के म्हणजे कर्नाटक, ओ म्हणजे ओडिसा, मग पंजाब, आणि इथलं जे यम येतं म्हणजे 4 2 6 3 9 ते येतं महाराष्ट्र. 9 म्हणजे महाराष्ट्र, 9वं राज्य म्हटलं की महाराष्ट्र, हे लक्षात ठेवा, एवढं महत्त्वाचं आहे. ओके, सगळ्यात पहिले येतं ते राजस्थान आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅशला पंचवार्षिक योजनेचा अंतिम आराखड्याला आकार देण्यासाठी राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना करण्यात आली. एसटीएम मुख्य 2012 विचारलं होतं. राष्ट्रीय विकास परिषद म्हटलं की 6 ऑगस्ट 1952 लक्षात ठेवा. कारण सध्या कसं आहे, नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद हे अस्तित्वात आहे का? नाही. त्याच्या जागी काय सुरुवात केली आहे, नीती आयोगाची सुरुवात केली केंद्र सरकारनं. ठीक आहे, नीती आयोगाची स्थापना कधीची आहे असं जर विचारलं तर 1 जानेवारी 2015. नीती आयोग म्हटलं 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना, हे लक्षात ठेवा, परीक्षेसाठी हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नदीचं खोरं कोळसा उत्पादनाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. राज्यसेवा मुख्य 2012 विचारलं होतं. आता कोळसा उत्पादन म्हटलं वर्धा वैनगंगा खोरं येतं, परंतु त्याच्यामध्ये वेगळे ऑप्शन दिले तर डेफिनेटली तुमचं उत्तर काय असायला हवं, वर्धा. ओके, हे लक्षात ठेवा, कोळसा उत्पादनाच्या दृष्टीनं महत्त्वाचं. जसं महाराष्ट्रामध्ये विचारलं जातं ते म्हणजे बॉक्साईट खनिज. ओके, बॉक्साईट खनिज म्हटलं महाराष्ट्रामध्ये तर आपण काय म्हणतो, कोकणातले सर्व जिल्हे महत्त्वाचे. पण त्यातलं बी स्पेसिफिकली जर विचारलं तर सगळ्यात जास्त महत्त्वाचे साठे कुठे सापडतात असं विचारलं तर तो जिल्हा येतो कोल्हापूर. कोणता जिल्हा येतो, कोल्हापूर. म्हणजे बॉक्साईटच्या बाबतीमध्ये सर्वात महत्त्वाचा जिल्हा जर विचारलं तर तो कोल्हापूर येतो. तसं कोळसा उत्पादनाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर वर्धा वैनगंगा खोरं जनरली कन्सिडर केलं जातं, मात्र जर सेपरेट दिलं तर वर्धा उत्तर तुमचं असलं पाहिजे. प्रश्न पुढचा, एसटीए मुख्य 2011 विचारला होता, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते. महाराष्ट्रात किती होते, 26 होते. आता किती आठ झाले, 10 आठ झाले. किती झाले मग, 36 जिल्हे झाले. 36वा कोणता, पालघर. कधी झाला, 2014. ठीक आहे, पालघर जिल्हा 2014. मग इतर जिल्ह्यांची माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, म्हणजे एस जे एल जी. ओके, एम व्ही म्हणजे एस म्हणजे सिंधुदुर्ग, मग जे म्हणजे जालना क्रमानं झालेले जिल्हे, एल म्हणजे लातूर, मग गडचिरोली, बृहन्मुंबई, वाशिम, नंदुरबार, हिंगोली, गोंदिया आणि पालघर. ठीक आहे, हे पुढचे झालेले 10 जिल्हे, 4 2 6 2 8 2 10. ओके, तर हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, फैजपूर काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेविका म्हणून जाणाऱ्या स्त्रियांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन कोणी केलं होतं. ठीक आहे, प्रशिक्षण शिबिर PSI मुख्य 2016 विचारला होता, याचं उत्तर येतं प्रेमा कंटक, हे लक्षात घ्या. उषा मेहता बरेच जण म्हणतात, उषा मेहता म्हणलं की भूमिगत रेडिओ, याच्यामध्ये महत्त्वाचे व्यक्ती जे छोडो भारत आंदोलनामध्ये महत्त्वाचं योगदान त्यांचं होतं, भूमिगत रेडिओ किंवा काँग्रेस रेडिओ म्हणून जे ओळखले गेलं होतं. फैजपूर अधिवेशन म्हणजे 1936 साली झालेलं अधिवेशन. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ओके, फैजपूर काँग्रेस अधिवेशन काँग्रेस ग्रामीण भागामध्ये झालेलं पहिलं अधिवेशन म्हणून या अधिवेशनाला ओळखलं जातं. तर याच्यामध्ये ज्या स्वयंसेविका म्हणून जाणाऱ्या स्त्रिया होत्या त्यांच्यासाठी प्रशिक्षण शिबिर घेतलं होतं, याचं आयोजन केलं होतं प्रेमा कंटक यांनी. ठीक आहे, हा PSI मुख्य 2016 विचारलेला प्रश्न, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर राज्यसेवा मुख्य 2019 हा प्रश्न विचारला होता, 1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. 1915 मुंबई सामाजिक परिषद म्हटलं की धोंडो केशव कर्वे लक्षात असू द्या. ठीक आहे, याच्या अगोदर एकदा प्रश्न होता, 1904 भरलेलं सामाजिक परिषद म्हटलं, 1904 म्हटलं की सयाजीराव गायकवाड. कोण होते, सयाजीराव गायकवाड. आता हे का प्रश्न विचारला, कारण या परिषदेच्या अध्यक्ष भाषणामध्ये बोलताना त्यांनी महिलांसाठी एक विद्यापीठ असावं अशा पण गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे जे जपान वुमेन्स युनिव्हर्सिटी याच्या बाबतीतल्या त्यांच्या भाषणामध्ये आलेल्या गोष्टी, त्याच्यामुळं महिलांसाठी आपणही असं काहीतरी करू शकतो असं धोंडो केशव कर्वे यांना वाटलं होतं. म्हणून 1915 सालचं जे सामाजिक परिषदेचं वार्षिक अधिवेशन आहे ते त्यांच्या अध्यक्षतेखाली झालं. मग तुम्ही म्हणाल या प्रश्नाचा सोर्स काय, या प्रश्नाचा सोर्स सिम्पल आहे, तात्याचा ठोकळा जर नीट वाचला तर तुम्हाला त्यामधून सापडून जातं तात्याचा ठोकळा. ओके, हे लक्षात घ्या. आता धोंडो केशव कर्वे असं जर म्हटलं त्यांचं आत्मचरित्र कोणत्या नावाने, आत्मवृत्त नावाने, बरोबर आहे का, आत्मवृत्त नावाने त्यांचं आत्मचरित्र आहे. इंग्रजीमधून त्यांचं आत्मचरित्र परत प्रकाशित झालं होतं लुकिंग बॅक या नावानं. कोणत्या नावानं, लुकिंग बॅक या नावानं, हे लक्षात असू द्या. हां, ओके, हे महत्त्वाचं आहे.
पुढचा प्रश्न आहे सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी किती. सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील लांबी असिस्टंट सेक्शन ऑफिसर मुख्य 2019 विचारला. सिंपल आहे 440. ओके, सह्याद्री पर्वत महाराष्ट्रातील लांबी 440 किलोमीटर. पुढचा आहे महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी. पूर्व पश्चिम म्हटलं की 750 किलोमीटर. किती? 750. पूर्व पश्चिम म्हटलं हा संयुक्त गट ब पूर्व 2019 विचारलेला प्रश्न होता. त्यानंतर ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज कोणी उठवला? राज्यसेवा मुख्याला विचारला होता. ठीक आहे, याचं सिंपलचं उत्तर येतं विष्णुबुवा ब्रह्मचारी. काय येतं? विष्णुबुवा ब्रह्मचारी. म्हणजे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी जे सुरुवातीला ज्ञानोदय सुरू केलं होतं धर्मप्रसार वाढवण्यासाठी एक महत्त्वाचं योगदान ह्या ज्ञानोदयचं आहे. ज्ञानोदय पत्र त्यांनी 1841 सुरू केलं होतं. याच्या बाबतीतली एक महत्त्वाची व्यक्ती येते, ती संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं, रे हेनरी व्हॅलेंटाईन. व्हॅलेंटाईन हे नाव लक्षात राहू द्या. ओके, रे हेनरी व्हॅलेंटाईन ही महत्त्वाची व्यक्ती संपादक राहिलेली होती. आणि विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणजे जे हे ज्ञानोदयाला विरोध करण्यासाठी दोन दीपिका म्हणजे सद्धर्म दीपिका आणि वर्तमान दीपिका या दोन दीपिका पत्र सुरू झाली होती. त्याच्यामधल्या वर्तमान दीपिका पत्रामधून त्यांनी त्याच्याबाबत आवाज उठवलेला होता. कोणी? विष्णुबुवा ब्रह्मचारींनी. हेही लक्षात असू द्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य 2018 विचारलेला, दिलाय तुम्हाला सरपंच समितीबाबत. आता एक एक स्टेटमेंट पाहूया. सरपंच समिती पंचायत समितीमार्फत नेमली जाते. ठीक आहे, बरोबर आहे. सरपंच समिती पंचायत समितीला सल्ला देते, मार्गदर्शन करते, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. तिसरं बघितलं, पंचायत समितीचा सभापती हा सरपंच समितीचा 35 सभापती असतो, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कारण पंचायत समितीचा जो उपसभापती असतो, पंचायत समितीचा जो उपसभापती असतो ना, तो सरपंच समितीचा 35 अध्यक्ष असतो, हे लक्षात घ्या. उपसभापती सभापती असतो का? इथं सभापती दिल्यामुळं हे बरोबर आहे का? नाही, चुकीचं ठरतं. विस्तार अधिकारी जो असतो तो त्याचा 35 सचिव असतो, डेफिनेटली बरोबर. याच्यामुळं अ ब आणि ड बरोबर आहे, क चुकीचं आहे. याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय आहे? अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. एएसओ म्हणजे असिस्टंट सेक्शन ऑफिसर मुख्य 2017 विचारला होता, कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघितलं तर ट्रिक आहे, म्हणजे काय? विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत, असं लक्षात ठेवायचं. विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत. ओके, ही ट्रिक जर लक्षात ठेवली तर तुम्ही उत्तर देऊ शकता. यातलं म म्हणजे काय? महाराष्ट्र. ते म्हणजे काय? तेलंगणा, डेफिनेटली आहे. ओके, बी म्हणजे काय? बिहार, हे पण आहे. ओके, क म्हणजे कर्नाटक, हे पण आहे. ठीक आहे, उ म्हणजे उत्तर प्रदेश आणि आ म्हणजे आंध्र प्रदेश. ओके, याचा अर्थ यामध्ये काय नाही आहे? मध्य प्रदेश नाही आहे. सध्या 6 राज्यामध्ये ना मते बिकाऊ आहेत. यातला आंध्र प्रदेशचा बाबतीतला अजून पेंडिंग आहे, फायनल प्रोसिजर झालेली नाही. त्या कारण आंध्र प्रदेशच्या विधानसभेनं विधान परिषद नको म्हणून बरखास्तीचा प्रस्ताव पाठवला आहे, पण फायनल इम्प्लिमेंटेशन जे आहे ते अजून झालेलं नाही आहे. त्याच्यामुळं सध्या तुम्हाला जर विचारलं विधान परिषद किती आहेत, तर 6 आहेत. जेव्हाही आंध्र प्रदेशचा इश्यू क्लिअर होईल तेव्हा कमी होईल. ओके, लक्षात घ्या. हां, दुसरं म्हणजे मध्य प्रदेश येतं का? नाही. याचा अर्थ अ ब क बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे. तुम्हाला दोन स्टेटमेंट दिलेत, एएसओ मुख्य 2013 विचारलं होतं आणि यामधून कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे असं विचारलं. ठीक आहे, आता या प्रश्नाचं उत्तर देताना बरेच लोक दोन्ही विधान बरोबर असं करणार आहे. म्हणजे राज्यपाल हे राज्य विधिमंडळाच्या अंग असतात, डेफिनेटली बरोबर आहे. राज्यपाल विधान परिषदेमध्ये किती सदस्य नियुक्त करू शकतात? कोण सांगू शकेल? ठीक आहे, त्याच्यामध्ये फक्त अचुकीचं कथन आहे, ब बरोबर आहे. अचुकीचं आहे, ब बरोबर आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्या. डेफिनेटली येणार नाही 112 आणि नियुक्त करू शकतो. ओके, सिंपल आहे, फक्त अंग असतात, हे बरोबर आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार कोणाला आहे? 2017 विचारलेला प्रश्न आहे, तो म्हणजे संसदेला. कोणाला आहे? संसदेला आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा, छोटे छोटे प्रश्न असतात. इथं मी काय केलेलं आहे, दररोज 3 स्पेशल क्लास म्हणजे अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा, तिथं आपण स्पेशल लेक्चर दररोज घेतो. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, नेक्स्ट लेक्चर आपलं नंतर होईल. थँक्यू.